अपेक्षा जी सांगा आपण इथे आज कोर्टात आर्ग्युमेंट काय काय झालंय, सरकारी पक्ष काय म्हणणं होतं आणि बचाव? सरकारी पक्षाचं असं म्हणणं होतं की हे जे दोन आरोपी आहेत त्या लोकांची कस्टडी हवे त्या लोकांना, कारण त्या लोकांच्याकडे छोटा शकीलच्याकडून पैसे येत होते आणि ते पैशातून ते लोक टेरर फंडिंग करत होते आणि मुंबईमध्ये आणि बरेच ठिकाणी ते लोक पॉलिटिशियन्स अरे आणि इमिनेंट पर्सनॅलिटीज त्यांच्या टार्गेटवर होते ते टेरर फंडिंग, आणि ते आता पण बरेच महिन्यामध्ये ते लोक अजून काही टेरर ॲक्टिव्हिटीज करणार होते. दुसरं, ते लोकांना कस्टडी हवं होतं कारण ते हे त्या लोकांना हे ते डाऊट कुठे आहे आणि छोटा शकील कुठे आहे. तर माझं बचाव पक्ष म्हणून एवढंच आर्ग्युमेंट होतं की जर तुम्हाला ह्या लोकांचे लोकेशन्स हवे, एवढे वर्ष तुम्ही का नाही घेतली ते संधी, एक. दुसरं आहे की 166A CRPC इंटरपोलच्याकडे तुम्ही त्याच्या मार्फत आणि फॉरेन कंट्रीज एम्बसीजला वगैरे तुम्ही काय पत्र लिहिलेले होते का केव्हा की कुठे आहे छोटा शकील, तुमच्या तुम्हाला काहीतरी सस्पेशन असेल, कुठे तुम्ही काही केलं असेल काहीतरी सहज त्यांच्यासाठी की छोटा शकील कुठे आहे किंवा दाऊद कुठे आहे त्याच्यासाठी ह्या लोकांना कस्टडी देऊ नये, हे माझं. मॅडम, कारवाई दरम्यान काही रोकड देखील जप्त केलेली आहे? असे कुठेही रिमांड ॲप्लिकेशनमध्ये कुठेही पंचनामा असं वगैरे काही केलं नव्हतं हे सांगण्यासाठी की जेवढं पण ते त्या लोकांना काही कॅश भेटला आहे त्याचं काही पंचनामा केला आहे की काही नाही केलं आहे तसं कोणतंही काही त्या लोकांनी रिमांड ॲप्लिकेशनमध्ये काही लिहिलेलं नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.